एक्सक्यूज मी, चंदनपूरचे डीएसपी प्रधान साहेब आहेत का? आलेच. इन्स्पेक्टर चव्हाण, मला वाटतं आपण पुढच्या मीटिंगच्या वेळी. रिया बेटी, तू इथं? हो सर, येतो मी. ओके, काय झालं? मला कमिशनरांना भेटायचंय. अरे हो, पण कशासाठी? मला त्यांना विचारायचंय, सध्या मुंबईत कुणाचं राज्य आहे, पोलिसांचं की गुंडांचं? अगं हो, पण काय झालं काय नाही, आधी काही सांगशील की नाही? काल दिवसा ढवळ्या एका मवाल्यानं माझ्या हॉस्टेल समोर मला टॅक्सीत उतरवलं. काय सांगतेस? आणि मी विरोध केला तर त्यांनी मला पिस्तूल दाखवलं. ही त्याची हिंमत? बघा ना. कोण होता तो? माहिती नाही. तू त्याचं वर्णन कर, बाकी मी सगळं बघतो. कसा होता तो? उंच होता, तसा धट्टाकट्टा होता, सावळा होता, हँडसम होता. हँडसम? गुंड आणि हँडसम? एक्सक्यूज मी प्रधान साहेब, आपली डायरी. थँक यू डॅडी. हाय नवे, मीट इन्स्पेक्टर विक्रम शिंदे, द मोस्ट डॅशिंग इन्स्पेक्टर इन बॉम्बे. आणि विक्रम, ही माझी मुलगी प्रिया. आय नो, द मोस्ट चार्मिंग गर्ल इन बॉम्बे. हाय प्रिया. हॅलो. अरे म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? कालच आमची ओळख झाली टॅक्सी मध्ये, अगदी सनसनाटी. अच्छा अच्छा, म्हणजे प्रिया तो हँडसम गुंड. डॅडी. मॅडम तुम्ही जरा दुसरी टॅक्सी बघा प्लीज, टॅक्सी घोडबंदर. व्हॉट नॉनसेन्स, तुम्ही बघा मी आधी बसले. हे बघा, माझं खूप अर्जंट काम आहे. सो व्हॉट, माझं काम इक्वली अर्जंट आहे, तुम्ही उतरा बघू आधी. मी उतरणार नाही. व्हॉट, उतरणार नाही म्हणजे काय? मुकाट्याने खाली उतरा. हे बघा, तुम्ही माझ्याशी वाद घालू नका, तुम्ही टॅक्सी सोडा, नाहीतर नाहीतर काय करालो, ढकलून द्याल. तेच करावं लागेल. करून तर बघा तुम्ही. अच्छा, आता तरी उतरणार की नाही? हे तुम्हाला महागात पडेल. प्लीज गेट आउट ऑफ द टॅक्सी नाउ. आउट. शिट, डॅम इट. गोडबंद रोड फास्ट. सोडणार नाही मी तुला रास्कल. बस बस बस. बस आराम खोर. सिगार? आणि म्हणूनच डेंजर डॉन भारतात परतलाय. कित्येक वर्ष परदेशात राहून त्यांनी आपली गुन्हेगारीची क्षेत्र वाढवली आहेत. आणि माझी खात्री आहे सर, या वेळेला मुंबईत झालेल्या घातपाताच्या प्रकारात नक्कीच त्याचा हात आहे. सर, त्या नराधमानं पळवलेल्या लहान मुलांची फाईल, त्या सातही मुलांच्या डिटेल्स मी याच्यात गोळा केल्या. प्रत्येक मुलगा 7 ते 8 या वयोगटातला, गोरापान, कुरळे केस आणि घारे डोळे. आणि हो, ही सगळी मुलं इंग्रजी शाळेत शिकणारी आहेत. सर, मला मिळालेल्या माहितीनुसार या वेळेला डेंजर डॉनचं टार्गेट आहे मुंबई, पांचगणी आणि चंदनपूर. विक्रम, तुला असं वाटतं चंदनपूर सारख्या लहान गावात डेंजर डॉन येईल? प्रधान साहेब, चंदनपूर लहान असलं तरी तिथल्या 2 इंग्रजी शाळा खूप प्रसिद्ध आहेत. तुम्हाला त्या 2 शाळांवर काळजीपूर्वक नजर ठेवावी लागेल. आम्हाला त्याचा फोटो मिळाला नाही, पण मिळालेल्या वर्णनानुसार आम्ही त्याचं एक चित्र तयार केलं. आज तो डेंजर डॉन. रंग नीम गोरा, मोठं नाक, कावेबाज डोळ्यांवर सतत हिरवा गॉगल आणि ओठांमध्ये सतत जळणारी सिगार. हा डेंजर डॉन, याच्यापासून मुलांचं रक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर येऊन पडलेली आहे. येस सर. त्या दृष्टीनं गावातल्या 2 इंग्रजी शाळांवर बिशप आणि दस्तूर दोन्हीवरही अगदी कडक नजर ठेवायला हवी. येस सर. आणि दुसरं, 7 ते 8 वर्ष वयाच्या गोऱ्या कुरळ्या केसाच्या घाऱ्या डोळ्यांच्या मुलांच्यावर जास्त लक्ष ठेवायला हवं. समजलं? येस सर.
रोज संध्याकाळी शाळा सुटताना शाळेवर वॉच ठेवला जाईल. गजा दस्तूर या शाळेवर वॉच ठेवील आणि बजा बिशपवर. दोन्ही शाळेवर मिस ठेवीन आणि शाळेतून सुटणाऱ्या मुलींच्यावर हा नजर ठेवतो. बजा काठ डेंजर डॉनची आहे. यावेळी कुठलाही गोंधळ होता कामा नये आणि डेंजर डॉन विषयी कसलीही बातमी पालकांना किंवा शिक्षकांना अजिबात कळता कामा नये. तुम्ही काळजी करू नका साहेब, डेंजर डॉन विषयी या कानाचं त्या कानाला कळणार नाही. मी माझ्या महिन्याला सुद्धा सांगणार नाही डेंजर डॉन विषयी. डेंजर डॉन हे नाव देखील अजिबात घ्यायचं नाही. कळलं? डेंजर डॉन नाव घ्यायचं नाही. दॅट्स गुड. बजरंग बली की जय. हे बजरंगा तुला कळलं का? नाही म्हणजे तसं खाजगी आहे पण तुला सांगायला काहीच हरकत नाही. त्याच काय माहितीये का बजरंगा, तो डेंजर डॉन आपल्या चंदनपूरला येतोय म्हणे. तो नक्कीच त्या बिशप किंवा दस्तूर शाळेतली मुलं पळवणार, कारण ती इंग्रजी शाळा आहे ना. म्हणून तू जशी रावणाच्या चावडीतून सीतेची सुटका केलीस, तसा हा बजरंग त्या डेंजर डॉनच्या चावडीतून त्या मुलांची सुटका करणार. फक्त एकच काम कर, काय माहितीये का, त्या डेंजर डॉनला बिशप शाळेतली मुलं पळवण्याची बुद्धी दे. माझी तिकडे ड्युटी आहे ना म्हणून. काय रे अरे कसला डेंजर डॉन? नमस्कार हवालदार. तुमची पोरं बाळ कशी बरी आहेत ना? इकडे तू मशाल माझी नोकरी घालूची माहितीये. अगं वहिनी मला एक लई मोठा चान्स चालू लागला. लई मोठा चान्स? हळू हळू हळू. लई मोठा चान्स? होय. काय माहितीये का, तो डेंजर डॉन आहे. तो डेंजर डॉन म्हणजे तो डेंजर डॉन पोराला पळवणार, तू त्याला पकडणार. करेक्ट. आणि तो फौजदार होणार. होय. आणि मी तुझ्या बापाकडे जाणार आणि त्याला म्हणणार, अबे ओ वॉचमन. अरे बापरे, कुणाला म्हणतो शिपुरडा? आता मी फौजदार झालोय, तुझी पोरगी मला दे. पोरगं नाहीच पावलं तर? तर मी गाव सोडून जाणार. लग्नाला 17 विघ्न शुभ बोलणाऱ्या तो पोरगं नक्कीच पळवणार आणि ते बी बिशप शाळेमधूनच पळवणार. काय झालं? सत्य आहे. कशावर? घंटा वाजली. टाइम 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 टाइम. नुसता वैतागाला. मग जीव दे, कशाला धरतीला भार तुझा? दिवसभर इकडे ड्युटी करायची आणि शाळा सुटली तर तिकडे जाऊन ड्युटी करायची. कसली ड्युटी करतोस रे? झाडाखाली बसून नुसते चणे खात असतोस आणि येणाऱ्या जाणाऱ्या पुरींच्याकडे बघत असतोस. एक पुरगी बघत नाही वरवंट्याकडे. म्हणजे आता काय झालं तुला? आज वार कुठला रे? का तुला कुठे जायचं आहे? नाही तू सांग ना. वार कुठला? शनिवार. शनिवार? शनिवार म्हणजे घातवार. हा तुझा वाढदिवस. नाही रे, शनिवार म्हणजे घातवार. डेंजर डॉन इकडे येऊन घात करणार. मी त्याला पकडणार. कशाला स्वप्न बघतोय? त्याला मी पकडणार आहे. कसा काय? आज वार काय? शनिवार. मारुतीचा वार. माझं नाव काय? बजरंग. त्याला पकडणार कोण? बजरंग. अरे पण तो दस्तूरला आलो, तू त्याला कसं काय पकडणार? अरे तो दस्तूरला येणारच नाही मुळी. मग कुठे? बिशपला येणार. चोड चोड, तो दस्तूरला येणार. अरे बिशपला येणार. काढ कॉइन काढ बघूया. काढ. कशाला? फक्त फसला करूया आपण. छापा आला तर तो दस्तूरला येणार. काटा आला तर तो बिशपला येणार नाही. करेक्ट. काटा बिशप. बिशपला येणार नाही. डॉन मी येतोय. अरे बाबा बजरंगा. अरे बाबा त्याला बिशपलाच पाठव रे. माझी नक्की खात्री आहे की तो मुलगा पळवला गेलाय. कोणत्या शाळेत होतो तो? बिशप शाळेत सर. बिशप? आय सी. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.